नमस्कार बालमित्रांनो, माझे नाव आरू अमोल शेटे. मी आता तिसरी मध्ये शिकत आहे. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उतरवली. मी स्वच्छता मॉनिटर म्हणून काम करते. एकदा मी गावाला जात असताना एक काका मला दुकानात दिसले. त्यांनी एक चॉकलेट आणि एक बिस्किट घेतलं आणि त्यांनी ते चॉकलेट खाल्लं आणि तिथेच टाकून दिलं. मी त्यांना म्हणलं, त्यांच्याकडे गेलं, त्यांना म्हणलं, गुड मॉर्निंग काका, कसे आहात तुम्ही? हा कागद इथे का टाकला? ते जर इथे टाकलं तर तो कुजत नाही. आणि हळूहळू ते असं वाऱ्याने कुठेही जात राहतं. आणि आपण असं नाही केलं पाहिजे. मग जंतू होतात, मग आपण आजारी पडू शकतो. आपल्यामुळे हळूहळू काय काय जण आजारी पडू शकतात. त्यामुळे असं नाही केलं पाहिजे. आपण डस्टबिन आहे तिथे टाकलं पाहिजे. आणि आपण तिथे टाकलं की आपल्याला आजार सुद्धा होत नाही. आणि मग आपण स्वच्छ राहिलो की आपण परत दुसऱ्याला स्वच्छ केलं पाहिजे. आणि तुम्ही असं परत करू नका. नंतर ते म्हणाले, ठीक आहे, मी टाकतो, तुझेही बरोबर आहे, मी काही उलट बोलत नाही. आणि त्यांनी काय केले, त्यांनी तो कागद उचलला आणि डस्टबिनमध्ये टाकून दिला. धन्यवाद.